सो हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा सो फ्रेंड्स एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी टूच्या स्ट्रेंड्ससाठी खूप इम्पॉर्टंट इथं इन्फॉर्मेशन येत आहे तर फोन्स इथं जे आहे तुमची एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टूसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे मग आता इथं ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे की ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकतो तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे पण त्या अगोदर खूप इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन आहे जे की या व्हिडिओमध्ये आणि ऑफिशियली एक नोटिफिकेशन इथं जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता ही जी नोटिफिकेशन आहे एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तर यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते पूर्णपणे आपण बघूया काय इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे जेणेकरून तुम्ही कोणतीही घाई करू नका तुमचा रजिस्ट्रेशन करताना तर चला जी पी डी एफ आहे ते आपल्याला डाऊनलोड करायची आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनची ठीक आहे बघा मी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कुंत कोणते पाहिजे तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघायचा ठीक आहे तर तुम्ही तो बघू शकता तुम्हाला काय इथं एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी टू अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना ठीक आहे तुम्ही जर इथं रजिस्ट्रेशन करत असाल तर त्यांचे त्यांच्या त्यांच्याआडी खूप इम्पॉर्टंट इथं इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता की एम एटी ट्वेंटी टू साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करा एखाद्या सायबर कॅफेवरती नेट कॅफेवरती जाऊन एक्सपिरियन्स व्यक्तीकडून तुमचा फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे एक्सपिरियन्स म्हणजे काय की ज्याने अगोदर एम एस टी सीई टीचा इथं फॉर्म फिलअप केलेला असेल जेणेकरून तो कोणतीही मिस्टेक इथं करणार नाही आहे हे माझं तुम्हाला एक सजेशन आहे ठीक आहे नंतर बघा अर्ज करण्यापूर्वी एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टूसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तकीचे सखोल वाचन करावे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे तुमचा फॉर्म भरू शकता आणि सी ई टीबद्दल तुम्हाला डिटेल इथं अपडेट बघावी लागणार म्हणजेच एम एस टी कशासाठी असते एमिस्ट्री सीई टीसाठी नंतर तुम्ही आहे ट्वेल्थ सायन्सनंतर एम एस टी द्यायची आणि नंतर तुम्ही प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल अग्रिकल्चर फार्मसी इंजिनिअरिंगला किंवा तुम्ही एल एल बी म्हणजे लॉसाठी सुद्धा जाऊ शकता यासाठी एम सी ई टी इथं असते आणि नंतरची इन्स्ट्रक्शन बघू शकता तुम्ही तीन नंबरची की उमेदवारांनी यत्ता दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिकेवरील नाव हो, अर्ज भरताना त्याचं क्रमाने नमूद करावे दहावी आणि बारावीच्या तुमच्या मार्कशीटवरती जे सुद्धा तुमचं नेम असेल ते एकदम करेक्टली भरायचं आहे म्हणजे दहावीची तुमच्यावर मार्कशीट आहे पण बारावीची नाही आहे ठीक आहे बारावीची नसली तरी इथं त्याचा काही उपयोग होणार नाही आहे ठीक आहे बघा उमेदवाराने स्वतःचा फोटो व सही योग्य पद्धतीने योग्य साईजमध्ये अपलोड करावी जर तुम्ही स्वतः मोबाईलमधून भरत असाल तर फोटोची साईज बघायची किती मध्ये आहे नंतर तुमचे जे सिग्नेचर आहे ते सुद्धा स्कॅन करून तुम्ही ज्या योग्य पद्धतीने ते अपलोड करायची आहे आणि माझं सजेशन तुम्हाला असंच राहणार स्वतः मोबाईलमध्ये फॉर्म भरण्यापेक्षा एखाद्या सायबर कॅफेवरती नेट कॅफेवरती जाऊन एक्सपिरियन्स व्यक्तीकडून तुम्ही तो फॉर्म जे आहे तो भरून घ्यायचा ठीक आहे नंतर बघा की उमेदवाराने जर राखीव प्रवर्गामधून परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला असेल तर प्रवेश प्रक्रियेपूर्वी खालील नमूद प्रमाणपत्रे जमा तयार ठेवावी ठीक आहे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जात वय प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे एन सी एल तुमच्याकडे असणे हे जे आहे इम्पॉर्टंट आहे तर हे कोणासाठी जर राखीव राखीव प्रवर्ग म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स इथं आहे ठीक आहे नंतर बघा की तुम्हाला जे आहे उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरलेली माहिती योग्य आहे याची खातरजमा करावी तुम्ही पेमेंट करता आणि पेमेंट करण्याच्या अगोदर सर्वत्र जे तुम्ही डिटेल भरलेले आहेत फॉर्ममध्ये ते चेक करायचे कारण की बघा तुम्ही बघू शकता की पेमेंट केल्यानंतर जे आहे तुम्हाला इथं कोणताही चेंजेस करता येणार नाही आहेत तुमचा जो फॉर्म जो आहे तो, तो सबमिट होऊन जाणार आहे ठीक आहे भरलेल्या माहितीमध्ये बदल करण्यासाठी एडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एडिट तुम्ही कधी करू शकता पेमेंट करण्याच्या अगोदर इथं बघा उमेदवारांनी परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणतीही इथं चेंजेस करता येणार नाही आहेत ठीक आहे नंतर उमेदवाराने परीक्षा केंद्राची निवड काळजीपूर्वक करावी म्हणजेच तुम्हाला एक्झाम सेंटरची इथं निवड करावी लागणार एकदम काळजीपूर्वक करायची जे सुद्धा तुमचं जवळचं सेंटर असेल जे जिथं तुम्ही एकदम इझिली जाऊ शकता तुम्हाला ट्रॅव्हलची सुविधा उपलब्ध आहे हे सुद्धा बघ बघायचं आणि तुमचे एक्झाम सेंटर सेंटर इथं निवडायचे आहे ठीक आहे आणि स्टार्टिंगचे जे जवळ आहेत तुमचे तेच इथं सिलेक्ट करायचे ठीक आहे बघा नंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे अगोदर तुम्ही तुमचे एक्झाम सेंटर जे आहे इथं सिलेक्ट कराल आणि नंतर तुम्हाला ते इथं बदलता येणार नाही आहे ठीक आहे बघा नंतर बघा की उमेदवाराने अर्ज भरताना पी सी एम किंवा पी सी बी किंवा दोन्ही ग्रुपची नोंद काळजीपूर्वक करावी म्हणजेच तुमचा माइंडसेट अगोदर हा असायला हवा की ला, ला, कि PCB ला, ला, तुम्हाला पी सी एम द्यायची आहे की पी सी बी पी सी एम नंतर आपण कोणत्या फील्डला ॲडमिशन घेऊ शकतो इंजिनिअरिंगला ॲग्रिकल्चरला किंवा पी सी बी देऊन आपण कशाला इथं जाऊ शकतो फार्मसीला ॲग्रिकल्चरला हे बघायचं आणि तुम्हाला जायचं कुठं आहे तुमचं एम काय आहे हे बघायचं नंतरच पी सी एम द्यायची की पी सी बी द्यायची हे तुम्ही ठरवायचं की पी सी एम बी कंबाईन द्यायची ज्यांचं जनरल आहे ते देऊ शकतात ठीक आहे हे विचार करायचा नंतर जे तुम्ही इथं तुमचा फॉर्म इथं पी सी एम पी सी बी हे सिलेक्ट करायचं नंतर बघा उमेदवारास परीक्षा देण्याकरता प्रश्नपत्रिका इंग्रजी मराठी उर्दू या भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार उमेदवाराने अर्ज भरताना प्रश्नपत्रिकेची योग्यता योग्य ती भाषा निवडावी म्हणजेच तुम्ही एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायचे सिलेक्ट करायचं मोस्ट ऑफ द स्टुडंट्स इथं जे इंग्लिश सिलेक्ट करता पण काही स्टुडंट असे सुद्धा आहेत ज्यांना मराठीमध्ये किंवा उर्दूमध्ये ते एक्झाम देत असता म्हणून ते एकदम करेक्टली इथं सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे नंतर जे आहे उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट व अदा केलेल्या शुल्काची पावती प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट काढायची जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचीसुद्धा इथं रिसिप्ट म्हणजे पावती जी आहे इथं त्याची प्रिंट काढायची ठीक आहे नंतर जे आहे उमेदवाराने विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत लास्ट डेट आहे तुमची फॉर्म भरायची घाई करू नका एका दिवसांमध्येच तुमचं फॉर्म भरणे होते पण जे आहे सुरुवातलासुद्धा घाई करू नका आणि जास्त लांबसुद्धा जाऊ नका तुम्ही जो आहे फॉर्म योग्य टाईमला तो भरायला पाहिजे आणि सर्व माहिती कळूनच भरायला पाहिजे ठीक आहे आणि याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ आणण्याचा मी ट्राय करणार तुमच्या आढी फॉर्म कसा भरायचा ठीक आहे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगायचं याच्यावरती व्हिडिओ पाहिजे का नंतर बघा एम एस टी सीई टी डो ट्वेंटी ट्वेंटी टू परीक्षेच्या अनुषंगाने या कार्यालयातर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या जाहीर सूचना माहितीसाठी उमेदवारांनी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी म्हणजेच काय ही जी आता ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे ना ते तुमच्या आता ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा आणि पूर्ण तुमची इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर ज्यासुद्धा प्रोफेशनल कोर्सेससाठी तुम्हाला जायचं आहे तर लास्टपर्यंत तुम्हाला ही वेबसाईट आता काम कामात येणार आहे आणि तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका या वेबसाईटशी रिलेटेड प्रत्येक अपडेट जे येईल ना मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही बेल बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा ओके नंतर बघा उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे लॉगिन आय डी पासवर्ड इतर व्यक्तीसोबत शेअर करू नये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळणार तो कोणासोबत तुम्ही शेअर करू नका स्वतः आठवण ठेवायचा ठीक आहे उमेदवाराने परीक्षा अर्ज भरताना स्वतःचा मोबाईल नंबर ईमेल आय डीद्वारा जेणेकरून परीक्षेबाबतच्या सूचना संबंधित मोबाईलवर एस एम एसद्वारे पाठवण्यात येतील ज्यांनी अगोदरचा माझा व्हिडिओ बघितला डॉक्युमेंट्सचा त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्याच्यावरतीच तुम्हाला एस एम एस इथं रिस होणार आहे तुमच्या ॲडमिशनबद्दल एक्झामबद्दल ठीक आहे म्हणून जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ऍक्टिव्ह ईमेल आय डी आणि ईमेल आय डी असा ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहीत आहे कोणाला माहित नाही आहे अशा प्रकारचा ठीक आहे आणि उमेदवारास अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध दे करून दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा तुम्हाला त्या वेबसाईटवरती वे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आय होप तुम्हाला जे सर्व इन्फॉर्मेशन मी सांगितलेली असेल आणि तुमचं जे कन्फ्युजन आहे ते नक्की दूर झालं असेल अजूनसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असेल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे रजिस्ट्रेशन करताना त्याच्या व्हिडिओची लिंक दिली आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघायचा ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती वेबसाईट तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ आणणार आहे म्हणून चॅनल सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल होती सेट करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग द्डिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू